न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीता है एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सह प्रायोजक दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्राइवेट लिमिटेड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाइट शेजारी पीएमटी चौक भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज शनिवार दिनांक 5 मार्च 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। सुरुवातीला धक्कादायक बातमी। जगातील सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉन याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे। क्रिकेट विश्वासाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे। वॉन याचं वय 52 वर्ष होतं। फॉक्स स्पोर्ट्स या वृत्तवाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे। दापोडी रेल्वे स्थानकावर आग लागल्याची घटना घडली, यामुळे पुणे लोणावळा लोकल आणि अन्य रेल्वे गाड्या उशिरानं धावत होत्या। दापोडी रेल्वे स्थानकावरील बॅकअप हाऊसला शुक्रवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास आग लागली। पुणे शहरामध्ये मेट्रो रेल्वे आणण्याचं मोठं श्रेय काँग्रेस पक्षाचं आहे हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं आणि मेट्रोचा पाठपुरावा करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण का नाही असा काँग्रेसचा सवाल असून, भाजपने कोत्या मनोवृत्तीचं दर्शन घडवलं आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे येत्या गुरुवारी शहरात येणार आहेत। मनसेच्या पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी पुणे शहरात दौरा होणार आहे। त्या अनुषंगानं VVIP यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडिंग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्यात आले आहेत। दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण। गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड। OTT हे खूप चांगलं सर्जनशील माध्यम आहे, त्याचा प्रेक्षक आणि चित्रपट तयार करणाऱ्या दोघांनीही उपयोग होत असल्याचं मत गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी जावेद अख्तर यांच्याशी अनेक जुन्या नव्या विषयांवर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून, OBC समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मध्य प्रदेश सरकारनं आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला धक्क्यावर धक्के सुरूच असून, नगरसेवकांची गळती थांबत नाही। आता थेरगावचं महापालिकेत प्रतिनिधित्व करत असलेल्या माया बारणे यांनी शुक्रवारी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे। महापालिकेच्या क्षेत्रातील अनेक मिळकतींचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर येणं बाकी आहे। ही वसुली 31 मार्च 2022 पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी यासाठी करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन बक्षीस योजना आखण्यात आली आहे। यासह विविध विकास कामांसाठी येणाऱ्या 82 कोटी रुपयांच्या कामाला शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागानं सॉफ्टवेअरमध्ये बदल केला आहे, यामुळे नागरिकांना अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ मालमत्ता कर भरता येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मालमत्ता कराचा तत्काळ भरणा करावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केलंय। आता घेऊया कोरोना अपडेट्स। महाराष्ट्रात आज दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यापैकी 206 रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित आहेत। आज दिवसभरात 992 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे। शहराच्या विविध भागातील 22 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली। कोरोनामुक्त झालेल्या 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पुणे, पिंपरी चिंचवड व मावळातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा MPCNews.in। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाइट शेजारी पीएमटी चौक भोसरी। दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण। गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड।